महानगरपालिकेचा वाठोळा परिसरात असलेला 1800 हेक्टरचा भूखंड केलवानी मंडळ या संस्थेला 1 रुपया प्रतिवर्ष लीजवर दिला जाणार आहे. यावर काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की महानगरपालिकेने यावर आधी जनप्रतिनिधीसोबत चर्चा करायला हवी होती. यातून महानगरपालिकेला काय फायदा होतो हे बघायला पाहिजे होतं, नंतर प्रस्ताव पाठवावा अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली. संस्थेला हा 18 हेक्टरचा भूखंड महानगरपालिकेने 1 रुपये प्रतिवर्ष लीजवर दिला असा प्रस्ताव महानगरपालिकेने शासनाला पाठवला. शासनाने मंजूर करून मला वाटते 16 मार्चला नागपूरला पाठवलं. आता नागपूर महानगरपालिकेत प्रशासक आहे, सभागृह नाही आहे, कुठलाही नगरसेवक नाही आहे. मला वाटते अशा विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे. सत्ता पक्ष, विरोधी पक्ष यांनी या चर्चेतनं निष्पन्न व्हायला पाहिजे की महानगरपालिकेची एवढी जागा दिल्यानंतर महानगरपालिकेला काय फायदा होणार आहे, या शहरातील जनतेला काय फायदा होणार आहे, आणि त्यानंतर कोणत्या संस्थेला ही जागा द्यायला पाहिजे. परंतु तशी कुठलीही जनप्रतिनिधींशी चर्चा झाली नाही आणि हा प्रस्ताव गेला, प्रस्ताव पारित होऊन आला आणि शासनाने त्याचा GR सुद्धा काढला. मला वाटते की याच्या मागे कोण आहे, काय आहे, का बरं आहेत त्यांना अशी गरज भासली की एकदम हा सभागृह नसताना पाठवून द्यावा. वाट पाहायला पाहिजे होती याच्या 5-6 महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक होईल, जे कोणी सभागृहात नगरसेवक येतील ते चर्चा करतील आणि त्या चर्चेतनं काय निष्पन्न होते ते शासनाकडे पाठवेल. परंतु परस्पर हे पाठवणं मला वाटते की योग्य नाही. महानगरपालिकेची जागा ही शहरातल्या जनतेची प्रॉपर्टी आहे, शेवटी जनतेला काय फायदा आहे. आपण जनतेकडनं टॅक्स घेतो आहे आणि जर महानगरपालिकेला ही जागा देऊन महानगरपालिकेच्या तिजोरीत चांगली रक्कम येत असेल तर काहीच हरकत नाही. परंतु फक्त 1 रुपया मिळणार आहे, तर एवढी घाई कशाला झाली हा माझा सवाल आहे. आणि जर ही द्यायची आहे तर त्याचं तुम्ही सभागृहात चर्चा होऊ द्या, नंतर प्रस्ताव पाठवा शासनाकडे, अशी माझी मागणी आहे.